शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे सध्या सर्वांचेच लक्ष लागले आहे. याला कारण हा मतदारसंघ शरद पवार आणि अजित पवार यांनी प्रतिष्ठेचा केला आहे. सध्या येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार आहेत. राष्ट्रवादीकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी चालू आहे. यासाठी सर्वच दिग्गज नेते शिरूरचा दौरा सुद्धा करत आहेत. भाजपा शिंदेंच्या शिवसेनेशी घरोबा केलेल्या अजित पवार गटानं महायुतीतून या मतदारसंघावर उमेदवारीसाठी दावा सांगितला आहे. तसेच भाजपाकडून सुद्धा शिरूर लोकसभा लढण्यासाठी तयारी सुरू असल्याचं दिसून येत आहे. राज्यातील प्रमुख लढतीपैकी महाराष्ट्रातील राजकीयदृष्ट्या रंगतदार लढत म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघाकडं पाहिलं जात आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभेच्या जागेवर शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस आपला उमेदवार उतरणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामधून नेमका उमेदवार कोण असणार याची चर्चा जोरदार सुरू आहे. सत्तेत गेलेले अजितदादा पवार या मतदारसंघातून आयातपेक्षा जवळच्या आणि विश्वासू नेत्याला उमेदवार देणार का हेच आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊ. 2008-09 पुनर्रचनेत खेड लोकसभा मतदारसंघाचे रूपांतर शिरूर लोकसभा मतदारसंघात झाले. शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील हे येथूनच सलग 3 वेळा निवडून आले. मात्र 2019 लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या डॉक्टर अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव केला. सेना व राष्ट्रवादीतील अभूतपूर्व फुटीनंतर हा मतदारसंघ पुन्हा चर्चेत आला आहे. शरद पवार गटाकडून शिरूरमधून डॉक्टर कोल्हे यांची उमेदवारी जवळजवळ जाहीर करण्यात आली असून महायुतीचा उमेदवार कोण असणार याबाबत मात्र औत्सुक्य निर्माण झाले. शिंदेच्या शिवसेनेचे नेते व माजी खासदार आढळराव पाटील यांचे म्हाडावर पुनर्वसन करण्यात आल्याने त्यांचा पत्ता कट झाल्याचे मानले जाते. मात्र दुसरीकडे आढळराव हे अजितदादा गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनासुद्धा उधाण आलं आहे. पण असं असलं तरी खेडचे दादा गटाचे आमदार दिलीप मोहिते यांनी त्यांच्या पक्षप्रवेशास तीव्र विरोध असल्याचं दर्शवलं आहे. त्यांचं स्वागत करण्यापेक्षा वेळ पडल्यास घरी बसू असा इशारासुद्धा मोहिते पाटलांनी दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटांकडून सर्वसामान्य उमेदवार निवडला जाईल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. सध्या अजितदादा गटाकडून विलास लांडे यांच्यासह प्रदीप कंद, दिलीप वळसे पाटील अशी नावे चर्चेत असली तरी लांडे यांच्या नावावर अंतिमतः शिक्कामोर्तब होऊ शकेल असे संकेत आहेत. शिरूरमध्ये भोसरी, खेड, हडपसर, शिरूर, आंबेगाव व जुन्नर अशा 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. येथील मतदारसंघ 24 लाखांच्या आसपास आहे. येथील भोसरी व हडपसर हे शहरी भागातील मतदारसंघ म्हणून ओळखले जातात. जवळजवळ 10 ते 11 लाख मतदान या 2 मतदारसंघामध्येच आहे. लांडे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे 2009 ते 2014 या कालावधीमध्ये आमदार होते. त्याआधी हवेली विधानसभेचेही त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे भोसरी व शिरूरमध्ये त्यांना मानणारा मोठा वर्गसुद्धा आहे. त्याचा लाभ लांडेंना होऊ शकतो. 2019 निवडणुकीत डॉक्टर कोल्हे यांच्या प्रचाराची सर्व जबाबदारी लांडे यांच्यावर होती. त्यावेळी भोसरीसह अन्य मतदारसंघातून निर्णायक मते खेचून आणण्यात लांडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याने कोल्हे यांचा विजय सुकर झाला होता. तेव्हा किंगमेकरच्या भूमिकेत असलेले लांडे आता स्वतः मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. लांडे यांचा 2009 आधीपासून शिरूरशी चांगला संपर्क आहे. 2009 येथून लोकसभा निवडणूक ते लढले आहेत. त्यामुळे मतदारसंघातील त्यांना बारीक सारीक माहितीसुद्धा आहे. हा अनुभव त्यांना कामी येऊ शकतो. खेडचे गणित लांडे यांच्या हातात आहे. तेथे त्यांचे जावई सुधीर मुंगसे हे शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत. विलास लांडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली तर ते खेडमध्ये मोहिते पाटलांच्या विरोधात भूमिका घेणार नाहीत अशी चर्चा आहे. त्यामुळे मोहिते पाटील विलास लांडे यांना विरोध करणार नाहीत अशी सुद्धा अटकळ बांधली जात आहे. भोसरीमध्येही विलास लांडे महायुतीचे उमेदवार असतील तर भोसरीचे दादा असलेले महेश लांडगे यांना विलास लांडे यांना मदत करावी लागेल. लांडे खासदार झाल्यावर महेश लांडगेंना तुलनेने कोणीही स्पर्धक उरणार नाही. शिवाय नात्यागोत्यात झालेली बिघाडी दुरुस्त होऊ शकते. खेडबरोबरच आंबेगाव व जुन्नरमध्ये अजितदादा पवार गटाचे आमदार आहेत. खेडमध्ये दिलीप मोहिते, आंबेगावात वळसे पाटील तर जुन्नरमध्ये अतुल बेनके हे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. या सर्वांशी लांडे यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत. शिवाय या पट्ट्यात त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे. तसेच दूरपर्यंत नातीगोती पसरलेले आहेत हा त्यांचा प्लस पॉईंट म्हणता येईल. एकूणच सगळ्या मतदारसंघाचा आढावा घेतला तर शिरूरमधील शरदचंद्र पवार गटाची जागा वगळता उर्वरित 5 विधानसभा मतदारसंघावर महायुतीचे प्राबल्य आहे. शिवाय सर्वाधिक 4 आमदार दादा गटाचे आहेत. या बळावर लांडे डॉक्टर कोल्हे यांना काट्याची टक्कर देऊ शकतील. डॉक्टर अमोल कोल्हे हे फरडे वक्ते व अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत. मतदारसंघात माळी समाजाची संख्याही लक्षणीय आहे. शिवाय शरद पवार यांच्याबद्दल सगळीकडे मोठी सहानुभूती आहे. पवारसाहेबांना मानणारा मोठा वर्गही मतदारसंघात आहे. पण हे खरे असले तरी मागच्या 5 वर्षात कोल्हे यांचे मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळते. मध्यंतरी काही काळ राजकारणापासून अलिप्त राहण्याची भूमिकासुद्धा कोल्हे यांनी घेतली होती.
मात्र नंतर ते पुन्हा सक्रिय झाले. असे असले तरी कोल्हे यांचा मतदारांशी थेट संपर्क दिसत नाही. संसदेतील कामगिरी, भाषणे व शंभू राजांवरील नाटकांच्या माध्यमातूनच ते चर्चेत राहण्याचा व मतदारांशी स्वतःला जोडून घेण्याचा प्रयत्न करतात. अर्थात प्रसिद्ध व्यक्तिमत्व असले तरी खासदार म्हणून त्यांच्याबद्दल काहीशी नाराजीची भावनासुद्धा दिसून येते. हे पाहता या मुद्द्यावर कोल्हे यांना खिंडीत गाठण्यात यश मिळाले तर लांडे नक्कीच शिरूरमध्ये विजयाचा झेंडा फडकू शकतात. अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांना लोकसभेसाठी उमेदवारी घेण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू झाले, पण कायम लोकसभा नको म्हणणारे दिलीप वळसे पाटील लोकसभा लढवण्यासाठी यावेळेसुद्धा इच्छुक नाहीत. प्रदीप कंद हे पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, मात्र मतदारसंघात त्यांना फारसे कोणी ओळखत नाही, त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली तर ते निशब्र ठरू शकतील. वाढते वय व पूर्वीसारखा प्रभाव नसणे या आढळरावांच्या अडचणी आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीला डॉक्टर अमोल कोल्हेंची घोडदौड रोखायची असेल तर विलास लांडे यांच्याशिवाय दुसरा सक्षम पर्याय दिसत नाही. समजा ऐनवेळी भाजपच्या वाटेला शिरूर मतदारसंघ गेला तर भोसरीचे आमदार महेश लांडगे हेसुद्धा भाजपाचे उमेदवार म्हणून लोकसभा लढवण्याची दाट शक्यता आहे. लांडगे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे लढले तर अमोल कोल्हे व आमदार महेश लांडगे अशी दुरंगी लढत झाली तर तीसुद्धा चांगलीच अटीतटीची होईल. अशीच सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे पुढच्या टप्प्यात लांडे यांच्या गळ्यात उमेदवाराची माळ पडणार की अन्य कोणाचा याची उत्सुकता असेलच. आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आपण लाईक कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.